ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की फक्त घरातली सूनच नाही तर सासू देखील अर्ज करू शकते किंवा तक्रार करू शकते, तर घरातली अविवाहित जर मुलगी असेल सज्ञान तर तिच्यासाठी काय प्रयोजन आहे? ती पण या कायद्याखाली बसते. हा म्हणजे कायद्याचं नावच तसं आहे की कौटुंबिक हिंसाचारापासून एका महिलेचं संरक्षण. मग ती महिला घरातली कोणतीही असू शकते आणि कुटुंबामध्ये ती कुठल्याही कारणामुळे तिच्यावर अत्याचार होऊ शकतात. म्हणजे असं आवश्यकता नाही आहे की बा हस्बंडनीच वाईफला क्रुएल्टी केलेली आहे किंवा सासूनीच सुनीला त्रास दिलेला आहे. एक सून सासूला देऊ शकते, एक सून ननदला देऊ शकते, किंवा ननद पण सूनला देऊ शकते, किंवा आई पण मुलीला देऊ शकते, मुलगी पण आईला त्रास देऊ शकते. तर त्या या कायद्याखाली कोणतीही महिला जाऊन तिथं दाद मागू शकते.